नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्या रत्नामुळे आपणाला हे तीन रत्न प्राप्त झाले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। पवित्र अशा या बुद्धविहारामध्ये ताई सोनल यांच्या गर्भमंगल सुसंस्कार विधीच्या अनुषंगाने व विहारातील सर्व उपासक उपासिकांच्या आग्रहाखातर ससन्मानपूर्वक आमंत्रित केलेला वर्तमानातला पूज्य भिक्खू संघ, त्यामध्ये ज्येष्ठ पूज्य करुणानंदजी थेरो, पूज्य धम्मबोधीजी थेरो, पूज्य एन धम्मानंदजी थेरो, सर्व उपस्थित माता भगिनी उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो, शक्य कुळामधून बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे महाभिनिष्क्रमण करतात तेव्हा छन्न सारथी आणि कंठक घोड्याला आनोमा नदीच्या काठावर ते प्रेमाचा निरोप देतात। त्या दोघांचंही जे क्रदन किंवा दुःख असतं तर ते त्यांना ग्वाही देतात की जसंही मला साऱ्या दुःखातून मुक्त करणारा मार्ग सापडला तर मी तुम्हालाही तो सांगेन। छन्न विनंती करतात, स्वामी जाऊ नका, कंठ घोडा प्राणी असून देखील आपल्या परीनं त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतो, त्यांचे पाय चाटतो, आश्रू डालतो, पण दृढ निश्चयी सिद्धार्थ गौतम हे थांबत नाही। छन्न विचारतात माता पितासोबत, पत्नी यशोधरेंसोबत किंवा राजमहालात कोणासोबत वाद झाला का, आपण का जात आहात? तेव्हा ते म्हणतात की राजा शुद्धोदन महाप्रजापती हे दोघेही माता पिता मला खूप प्रिय आहेत, माझं त्यांच्यावर आतोनात प्रेम आहे। महाप्रजापती गौतमीचे काय वर्णन करावे, जरी उदरातून जन्म दिला नाही तरी उदरातील आईपेक्षा एक तीळ मात्रही तिनं मला सुसंस्कारित करण्यात आणि मला प्रेम दया किंवा माझ्यावर अशा प्रकारे राज कुमारावर जे संस्कार टाकायचे असतात त्यामध्ये तिने कुठलीही कसर केली नाही। एवढंच नव्हे तर तिने आपल्या अंगावरचं दूध पाजून माझं लालन पालन केलेलं आहे। त्या मातेला आणि त्या पित्याला सोडून जात असताना तुम्हाला दुःख होत नाही का? तर ते म्हणतात माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी त्यांना सोडून जात आहे। कंटक म्हणतात की स्वामी जर प्रेम आहे तर मनुष्य सोडून जात नाही, प्रेम जर असेल तर मनुष्य दूरचा जवळ येतो, तुम्ही तर जवळचे दूर चाललात आणि म्हणतात की प्रेम आहे। हे असं वाक्य बोलतात मला काही कळत नाही की तुमचं प्रेम कसं आहे। तेव्हा ते म्हणतात हे छन्न माझ्या आईला, माझ्या वडिलाला, माझ्या त्या धर्मवान पत्नीला यशोधरेला मी मरताना पाहू शकत नाही, ह्या लोकांना मी मरताना पाहू शकत नाही।
मी या संसारामध्ये मृत्यूवर विजय प्राप्त करणारी काही दवा आहे का हे शोधण्यासाठी चाललो आहे, आणि जेव्हा ती मला प्राप्त होईल तेव्हा निश्चित मी ते अमृत त्यांच्यासाठी घेऊन येईन. मग तेव्हा छन्न दोन्ही हात जोडून म्हणतात की स्वामी मग तुम्ही गेलं पाहिजे. आणि खरंच ते हनुमान नदी पार करतात. राजा बिंबिसाराच्या नगरीमध्ये लोक कुतूहल म्हणून कधीही त्यांनी असा सत्पुरुष पाहिलेला नसतो, कारण सहा रंगाची रश्मी त्यांच्या शरीरातून निघत असते, पाठीमागे चक्र दिसत असतं, त्यांची कांती एवढी मुलायम आणि एवढी सौंदर्य संपन्न असते की जमिनीवर प्रकाश पडतो त्याचबरोबर धूळसुद्धा त्यांच्या अंगावर बसत नाही. जसं की कमळाच्या फुलावर चिखल आणि पाणी राहू शकत नाही तशा प्रकारची त्यांची कांती असते. लोक असा विचार करतात की हे भूमीवर आकाशातून पडलेला एखादा तारा तर नव्हे किंवा एखादा काही ब्रह्मा किंवा देवता तर नव्हे. लोक असं नवल करत का असा संन्यासी आम्ही कधी पाहिला नाही. आणि हे संन्यासी का बरं झाले असतील, कारण यांची कांती यांची देहकांती तर सांगते की हे राजा व्हायला पाहिजेत. ती सगळी गर्दी जमाव पाहून राजा बिंबिसार त्यांच्या नोकरामार्फत सेवकांमार्फत विचारणा करतात की ही एवढी मोठी गर्दी कशाची आहे. स्वामी महाराज कोणीतरी एक अद्भुत असा संन्यासी आहे त्यांना पाहण्यासाठी अलोट गर्दी झालेली आहे. कोण संन्यासी आहे की एवढं त्यांना पाहण्यासाठी माझ्यासाठी सुद्धा एवढी गर्दी कधी झाली नाही. म्हणून राजाला नवल वाटून राजा तिथे येतो आणि बघतो तर ते सिद्धार्थ गौतमाला पाहतात. तेव्हा त्यांना कळतं की ते आता एका पर्वतावर गेलेले आहेत. त्या गर्दीत विचारतात की ते संन्यासी कुठं आहेत, तर आमक्या पर्वतावर आहेत. राजा स्वतः तिथे चालून जातात. जेव्हा ते पाहतात तर म्हणतात हे संन्याशा आपण कोण आहात. मग ते सांगतात की राजा शुद्धोधन ज्यांनी जन्म देऊन मृत्यूला प्राप्त होऊन गेले अशा महामायाच्या कुशीमध्ये जन्म ज्यांचा झाला त्यांचे नाव सिद्धार्थ गौतम म्हणून आहे, महाप्रजापतीने ज्याचा सांभाळ केला असा मी त्यांचा राजकुमार पुत्र आहे. आणि मी महाभिनिष्क्रमण करून ग्रहत्याग करून मी साऱ्या दुःखातून मुक्त होणारं बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी घरातून बाहेर पडलेला आहे. तेव्हा राजा बिंबिसार त्यांना खूप विनंती करतो की तुझे पिता आणि मी मित्र आहे, वाटल्यास तिथे जर काही वाद झाला असेल तर माझा अर्ध राज्य घे. केवळ अर्ध राज्यच नाही तर मित्राचा मित्र असून सुद्धा त्यांना एवढा विश्वास होता की तुझी देहकांती आणि तुझी शरीरयष्टी सांगते की तू केवळ एका देशाचाच नव्हे तू संपूर्ण पृथ्वीचा राजा व्हायला पाहिजेस. तुझं सौंदर्य आणि तुझं हे सगळं शरीर एका राजांच्या राजांना महाराजाला शोभण्यासारखं चक्रवर्ती सम्राटाला शोभण्यासारखं आहे. तर तू सगळ्या पृथ्वीवरल्या राजांचा राजा बन, सगळे ही पृथ्वी आपले अधीन कर. हे सगळे राजे जसं एखादे कोतवाल किंवा गावचे छोटे मोठे पाटील कसे असतात तर जे तुझ्या चरणावर येऊन लीन होतील. तू तर खरं पाहता संन्यासी जीवन जगलं नाही पाहिजे, तुला हे संन्यासी जीवन शोभत नाही, तू सगळ्या राजांचा राजा चक्रवर्ती सम्राट झाला पाहिजे. तेव्हा सिद्धार्थ गौतम धीरगंभीरपणे म्हणतात की माझ्या पिताचे मित्र तुम्ही सर्वश्रेष्ठ मित्र आहात, कारण एक राजा दुसऱ्या राजाचा कधी मित्र नसतो आणि एक राजा दुसऱ्या राजाच्या मित्राचा वैरी शक्यतो असतो. परंतु मात्र मी तुम्हाला पृथ्वीवर असा पहिला राजा पाहत आहे की जो आपुलकीनं आपलं राज्य देण्यासाठी तयार आहे. तो तुमच्या हृदयामध्ये स्नेहभाव आहे आणि मित्रता आहे हे मला माहीत आहे. पण मी केवळ ह्या स्नेहभावानं आणि या मित्रत्वात अडकण्यासाठी ना या बाहेर पडलेला आहे. मी या संसारात दुःख पाहत आहे आणि या साऱ्या दुःखातून बाहेर पडण्याचं जे काही अमृत आहे बोधी ज्ञान आहे ते शोधण्यासाठी मी बाहेर पडलेला आहे. म्हणून महाराज तुम्हाला वंदन असो पण मी मात्र इथं रमणार नाही आहे. तेव्हा त्यांनी त्यांचा तो दृढ निश्चय पाहून त्यांना म्हणतात की हां तुमचा दृढ निश्चय पाहून मला निश्चित वाटतं की तुम्ही ते पद गाठसान. पण जेव्हा कधी तुम्ही ते पद गाठसान तर तेव्हा तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये माझ्या राजाला भेट द्या. आणि मग माझ्या राजाला भेट दिल्यानंतर माझ्याही पाच इच्छा पूर्ण होतील ज्या की पूज्य भंतीजीने आत्ताच आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि खरंच तसं झालं. तिथून नंतर ते आपल्याला माहीतच आहे की ते आलार कालामांकडे गेले, उद्धक रामपुतांकडे गेले. त्यानंतर तिथे त्यांनी सातवं आणि आठवं ध्यान प्राप्त केलं. दोन्हीही ऋषीचं ते आश्रम सोडण्याचं कारण असं होतं की आलार कालामांच्या त्या आश्रमामध्ये अवघ्या 15 दिवसामध्ये त्यांनी सातवं ध्यान प्राप्त केलं होतं. आणि आलार कालामांना सुद्धा सातवं ध्यान येत होतं, ते शाक्य तत्वज्ञान होतं त्या काळात. जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी आपल्या सगळ्या शिष्यापैकी
फार कमी वेळेमध्ये सातवं ध्यान प्राप्त केलं हे जेव्हा ध्यानानं आलार कालामांनी पाहिलं कारण आलार कालाम हे सातवं ध्यान म्हणजे परचित्त ज्ञानी पण होते त्यांनी जेव्हा पाहिलं की सिद्धार्थ गौतमांनी सातवं ध्यान प्राप्त केलं तर त्यांनी लगेच आपल्या सगळ्या शिष्यांना दुसऱ्या दिवशी आदेश दिला की हे माझ्या प्रिय शिष्यांनो उद्या एक आसन टाकू नका तर समोरच्या दिशेनं दोन आसनं टाका कारण सिद्धार्थ गौतम हे माझ्या समान झालेले आहेत म्हणून ते आता उद्यापासून तुमचे गुरु आहेत आणि माझ्या समान झाल्यामुळं उद्यापासून तुम्हाला दोन दोन गुरु आहेत आणि सिद्धार्थ गौतमाला त्यांनी सहस्र निमंत्रण दिलं की तुम्ही आता ह्या सगळ्या शिष्यांना शिकवू शकता कारण तुम्हालाही सातवं ध्यान प्राप्त झालं आणि सिद्धार्थ गौतमाला सुद्धा कळलं की मला सातवं ध्यान प्राप्त झालं म्हणून पण त्यांचा हा गुरु होण्याचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही त्यांनी सगळ्या शिष्यांना आपल्या आपल्या कुटीत जाऊ दिलं त्यांनी सगळ्या शिष्यांना आपल्या आपल्या कुटीत जाऊ दिलं आणि हळूच सिद्धार्थ गौतम बोधिसत्व हे आलार कालामांच्या कुटीत गेले गुडघ्यावर बसून दोन्ही हात जोडून म्हटले की स्वामी गुरुजी मगाशी तुम्ही सगळ्यांसमोर म्हटले की मी सुद्धा तुमच्या समान झालो मी सुद्धा आता सातव्या ध्यानाचा धनी झालो हे तुम्ही म्हणता म्हणून आणि मी पण जाणतो म्हणून ते खरं आहे की खरंच मला सातवं ध्यान प्राप्त झालं पण माझा एक प्रश्न आहे मी तुम्हाला विचारू का तेव्हा आलार कालाम हे खूप चांगले होते ते म्हणतात हा विचारा तुमचा काय प्रश्न आहे तेव्हा ते त्यांना प्रामाणिकपणे म्हणतात की गुरुजी सातवं ध्यान मला प्राप्त झालं असं तुम्ही म्हणता मी पण जाणतो पण सातवं ध्यान प्राप्त झाल्यानंतर अजूनही माझ्या मनामध्ये कामवासना आहेत तुमच्या आहेत का अजूनही सातवं ध्यान प्राप्त करून माझ्या मनामध्ये कामवासना आहेत तर तुमच्या पण आहेत का कारण मला हे जाणून घ्यायचं आहे की सातव्या ध्यान हे दोन प्रकारचे आहेत का एका ध्यानामध्ये कामवासना राहत नाहीत आणि एकामध्ये राहतात कारण आपण दोघेही सातव्या ध्यानाचे झालोत तर म्हणून प्रश्न विचारला तेव्हा आलार कालाम प्रामाणिकपणे म्हणतात की सिद्धार्थ माझ्याही मनामध्ये कामवासना आहेत मग ते लगेच प्रश्न करतात की स्वामी मग सातवं ध्यान प्राप्त करून देखील जर मनामध्ये कामवासना शिल्लक राहत असतील तर ह्या संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत सातवं ध्यान प्राप्त केलेले आपण दोघंच नाही आहेत आतापर्यंत हजारो लाखो ऋषी मुनी होऊन गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथात आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे कारण ते राजकुमार होते राजकुमाराला सगळं प्रशिक्षण देतात अगोदरच सगळं प्रशिक्षण मिळतं त्यांना तर ते म्हणाले मी अगोदरच वाचलेलं आहे की आजपर्यंत अनेक ऋषी मुनी यांनी सातवं ध्यान प्राप्त केलेलं आहे पण जेव्हा ते ऋषी ते मुनी ते महाराज ते योगी बाबा जेव्हा जेव्हा सातवं ध्यान प्राप्त करून जेव्हा गावात गेले आणि गावात जेव्हा ते विपरीत परिस्थितीत आले म्हणजे स्त्री आणि पैशाच्या संपर्कात आले तर तेव्हा तेव्हा ते पराजित झालेले आहेत हरलेले आहेत मग तुम्ही आणि मी पण हरणार नाही का पराजित होणार नाही का मग हे सातवं ध्यान प्राप्त होऊन सुद्धा फायदा काय असा प्रश्न त्यांनी त्यांना केला त्यावेळेस ते आलार कालाम म्हटले की हो तुमचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे सातव्या ध्यानानं आजपर्यंत सगळेच हरलेले आहेत ते जेव्हा जेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये गेले जेव्हा आपल्या विरुद्ध परिस्थितीमध्ये गेले तेव्हा ते पराजित झालेले आहेत तर आपण दोघंही पराजित हो मग ते म्हणतात की मला पराजित होणारं ज्ञान पाहिजे नाही आहे मला असं ज्ञान पाहिजे आहे की मी स्त्रियामध्ये गेलो मी धनसंपत्तीत गेलो मी कुठल्या विपरीत परिस्थितीमध्ये गेलो तरीही मी विचलित झालो नाही पाहिजे मी पराजित झालो नाही पाहिजे अशा प्रकारचं ज्ञान तुम्हाला येत आहे का तर तेव्हा आलार कालाम म्हटले की नाही याच्या पुढं मला काही शिकवता येत नाही म्हणून तो आश्रम सोडला होता आणि तो आश्रम सोडताना आलार कालाम त्यांना गेटपर्यंत वाट लावायसाठी आले होते त्यांना माहीत होतं की सिद्धार्थ गौतम काय साधे नाही अवघ्या 15 दिवसामध्ये सातवं ध्यान प्राप्त केलंय जे की मला किती कालावधी लागलाय हे आलार कालामांना माहीत होतं आणि म्हणून तो आश्रम सोडला पुढं त्या आलार कालामांनी सांगितलं की सिद्धार्थ गौतम मला नाही वाटत या पृथ्वीवर तुम्हाला जे सर्वोच्च ज्ञान शिकवणारं कोणी असेल पण माझे एक ज्येष्ठ बंधू आहेत जे की माझ्यापेक्षा एक एक पायरीचं ध्यान जास्त त्यांना माहीत आहे आणि ते उद्धक रामपुत्त आहेत तेही खूप चांगले होते तेच आठवं ध्यान शिकवत होते सिद्धार्थ गौतमाला त्यांनी त्यांचा पत्ता सांगितला तुम्ही तिथे जा आणि खरंच तिथे आले सन्मानपूर्वक जसं आलार कालामांनी यांना वेलकम करून ॲडमिशन दिलं होतं आश्रमात तसं आलार कालामांसारखंच उद्धक रामपुत्तांनी सुद्धा सिद्धार्थ गौतमाला पाचारण केलं शिष्य म्हणून स्वीकारलं अवघ्या 7 दिवसामध्येच त्यांनी आठवं ध्यान प्राप्त केलं सातवं तर इकडं प्राप्त होतंच आणि असंच एक दिवस उद्धक रामपुत्त सुद्धा म्हणाले की ए माझ्या प्रिय शिष्यांनो
उद्यापासून दोन आसन पुढे टाका कारण आता तुमचा गुरु एक नाही तुमचे गुरु दोन आहे कारण सिद्धार्थ गौतमला सुद्धा माझ्या समान आठवे ध्यान प्राप्त केलेला आहे हे सिद्धार्थ गौतम खुश व्हा प्रसन्न व्हा तुम्ही उद्यापासून यांचे गुरु म्हणून कार्य करणे सुरू करा यांच्यावर अनुकंपा करा तेव्हा सिद्धार्थ गौतमांनी इकडे आलार कालामांच्या आश्रमासारखंच सगळ्या शिष्यांना आपल्या आपल्या कुटीत जाऊ दिलं आणि हळूच उद्धव रामपुताच्या कुटीत गेले आणि गुढीवर बसून हात जोडून म्हटले स्वामी तुम्ही म्हणता म्हणून आणि मी पण जाणतो म्हणून मला आठवं ध्यान प्राप्त झालं तुम्ही म्हणता तेही खरं आहे आणि मलाही कळलं की खरंच मला आठवं ध्यान प्राप्त झालं तुम्ही म्हणता म्हणून आणि मी पण जाणतो म्हणून मला आठवं ध्यान प्राप्त झालं पण स्वामी माझा एक प्रश्न आहे विचारू का त्यावेळेस ते खूप खुशीनं म्हटले आणि आदरानं म्हटले हा विचारा विचारा तुम्हाला काय विचारायचं ते विचारा तेव्हा ते म्हणतात गुरुजी आठवं ध्यान प्राप्त करून सुद्धा आठवं ध्यान प्राप्त करून सुद्धा सुप्त अवस्थेमध्ये एकदम खालच्या खालच्या थरामध्ये मनाच्या मनाच्या आतल्या आतल्या थरामध्ये अजूनही काम वासनेचे काही अंश शिल्लक आहेतच म्हणे तो तुमच्या अभिमानात आहेत का म्हणे त्यावेळेस प्रामाणिकपणे ते उद्धव रामपुत्र म्हटले की हो आठवं ध्यान प्राप्त करून वरवर असं वाटतंय की सगळे काम वासनेचे विकार नष्ट झाले पण ते आतून सुप्त अवस्थेमध्ये जसं की उन्हाळ्यामध्ये बाहेरून बाहेरून आपलं असं वाटतं की गवत जळालं जसं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाहेरून बाहेरून असं वाटतं की गवत जळालं पण पहिला पाऊस आल्याबरोबर हिरवळ दिसते कारण ते पाठीमागच्या गवताचे बीज तिथं पडलेले असतात ते उन्हाळ्यामध्ये जळून जात नाहीत ते सुप्त अवस्थेमध्ये असतात आपल्याला असं वाटतं वरून वरून वाटतं की अरे ही स्त्री हे पुरुष हा मुलगा ही मुलगी फार शांत आहेत परंतु रागाचे बीज त्यांच्यात पडलेले असतात असं कानात त्यांना कोणी शिवी दिली किंवा मनाच्या विरोधात घडलं की मग तुरंत त्यांचा राग जागृत होतो कारण ते सुप्त अवस्थेमध्ये बीज ते असतात बाहेरून बाहेरून आपलं असं वाटतं की यांच्यामध्ये प्रमाद नाही यांच्यामध्ये आळस नाही ईर्ष्या नाही द्वेष नाही पण ते सुप्त अवस्थेतले बीज विपरीत परिस्थिती घडली का पाऊस पडला डोळ्या वाट काना वाट नाका वाट जिभे वाट असा काही पाऊस पडला रे पडला की ते त्यांचे सुप्त अवस्थेतले जे दुर्गुण असतात ते प्रगट होतात मग कधी त्यांचे डोळे वासून प्रगट होतात तर कधी त्यांचे ओठ दाताखाली जाऊन प्रगट होतात कधी हाताच्या मुठीवरून प्रगट होतात तर कधी असे पदर कमराला खवल्या जातात नाहीतर कधी कधी ते बाह्यामागं सारतात नाहीतर ते नागपूर नाकाच्या नागपुड्या फुसफुस करू करू अंगावर धाव धाव जातात नाहीतर कधी कधी मारझोड करतात असे नाना प्रकारचे त्याचे दुर्गुण बाहेर प्रगट होतात तशा प्रकारे स्वामी स्पष्ट म्हटले की हो सिद्धार्थ गौतम अजूनही माझ्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये काम वासनेचे बीज आहेत आठवं ध्यान प्राप्त करून सुद्धा तेव्हा ते म्हणतात मग स्वामी आठवं ध्यान प्राप्त करणारे आपण दोघंच नाहीत पृथ्वीवर असे हजारो ऋषी मुनी होऊन गेलेले आहेत की त्यांनी आठवं ध्यान प्राप्त केलेलं आहे पण आठव्या ध्यानाच्या नंतर जेव्हा ते विपरीत परिस्थितीमध्ये ते ऋषी मुनी गेले तर ते पराजित झालेले आहेत कितीतरी ऋषींना आमक्या आमक्या स्त्रीचे पाय दाबत बसलेला आहे तिचा सेवक बनलेला आहे तिच्या पाठीमागं एवढं लाचारपणाने फिरलेलं आहे असे अनेक ऋषी मुनीचे उदाहरणं त्यांनी दिले की त्यांचं काय झालं शेवटी ते हरले म्हणे पराजित झाले मग तुम्ही आणि मी पराजित होणार नाही का त्यावेळेस ते म्हटले हो तुम्ही आणि मी आपण दोघंही पराजित होऊ मग म्हणे मग मला हे काय फायदा मला असं ज्ञान पाहिजे की मी विपरीत परिस्थितीमध्ये गेलो तरी मी विचलित झालो नाही पाहिजे तेव्हा उद्धव रामपुतांनी त्यांना काय उत्तर दिलं की सिद्धार्थ गौतमा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण मरेपर्यंत गावात जायचंच नाही आपण मरेपर्यंत गावात जायचंच नाही स्त्रियाच्या संपर्कात यायचंच नाही स्त्रियाची सावली पडू द्यायचंच नाही त्याचं तोंड आपल्याला दाखवायचं नाही आणि त्याचं तोंड आपण पाहायचंच नाही मरेपर्यंत तिकडेच राहायचं तिकडेच मरायचं म्हणे आता काय टेन्शन घ्यायचं म्हणे त्यावेळी सिद्धार्थ गौतम म्हणतात नाही मी स्त्रियात गेलो पाहिजे मी त्याच्या अवतीभोवती गेलो पाहिजे मी त्याच्या हाताने भिक्षा घेतली पाहिजे मी गावात गेलो पाहिजे पण तरीही मी मात्र विपरीत परिस्थितीमध्ये विचलित नाही झालो पाहिजे कारण आलार कालामाने सुद्धा हेच उत्तर दिलं होतं की आपण जंगलातच राहून तिकडेच मरू आणि मरेपर्यंत स्त्रियाच्या संपर्कात यायचंच नाही तर तिथे सुद्धा सिद्धार्थ गौतम म्हटले होते की नाही मला तसं ज्ञान नाही पाहिजे मला विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा विजय प्राप्त करणार ज्ञान पाहिजे आणि मग उद्धव रामपुत्र म्हणाले की सिद्धार्थ गौतमा हे ज्ञान कोणाकडेही नाही आता माझ्यापेक्षा याच्या पुढचं ध्यान शिकवणार कोणी नाही त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ घालू नका तुम्ही इथंच राहा गुरु म्हणून राहा तर त्यांनी तिथं नकार दिला आणि प्रेमाने तो आश्रम सोडला आता जेव्हा प्रेमाने तो आश्रम सोडला तेव्हा आश्रम सोडल्यानंतर मधल्या कालावधीमध्ये त्या काळामध्ये विचलित प्रचलित असलेली जी काही शरीराला देहदंड देण्याची जी प्रक्रिया होती अनेक लोकांना असं वाटायचं की शरीराला दंड दिल्याने बुद्धत्व प्राप्त होईल
म्हणून कोणी पाण्यामध्ये एका पायावर उभे राहणे, अंगावर खूप असा मळ साचू देणे, जटा भल्या लंब्या वाढू देणे, हाताचे नख वाढू देणे, नाना प्रकारचे कधी कधी वेगळ्या प्रकारचे मातीच खात राहणे, नसता पालापाचोळाच खात राहणे, नाना प्रकारे शरीराला दंड देणारे जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या 4-5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये सिद्धार्थ गौतमांनी केल्या. ते पाच जण त्यांच्या सेवेत आलेच होते, शुभ निरोप घेऊन आलेच होते की सिद्धार्थ गौतम तुम्ही ज्या कारणास्तव महाभिनिष्क्रमण केलंय, कोली या शाक्यमध्ये वाद संपलेला आहे, तरुण मुला मुलींनी मोर्चा आंदोलनं काढलेले आहेत, सिद्धार्थ गौतम तुमचा विजय झालेला आहे, आता भावाभावात युद्ध होणार नाही, तुम्ही वापस फिरा. ते म्हणाले, अरे हात शाक्य कोलियाचा कलह शांत झाला, पण भावाभावात कलह अजून बाकी आहे, बहिणी बहिणीत कलह बाकी आहे, माय लेखीत कलह बाकी आहे, बाप लेखात कलह बाकी आहे, अरे शेजाऱ्या शेजाऱ्यात कलह बाकी आहे, गावागावांमध्ये कलह बाकी आहे. अरे एवढंच नाही तर बाजूच्या शेजाऱ्या शेजाऱ्या राज्या राज्यामध्ये, धर्माधर्मामध्ये, पंथापंथामध्ये, गोत्रागोत्रामध्ये, बोलीभाषेमध्ये, अरे रूढी परंपरेमध्ये एवढे वाद कलह आहेत. या सगळ्या कलहातून बाहेर काढण्याचं संपूर्ण मुळासकट या दुःखातून बाहेर काढणारं ज्ञान मला प्राप्त करायचं आहे आणि म्हणून मी मागं फिरणार नाही आहे. त्यांचा तो दृढ निश्चय पाहून ते पाच जण त्यांच्या सेवेत लागले. आणि असं तरी ते पाच जण कोण होते, जे लहानपणी सिद्धार्थ गौतमाची भविष्यवाणी करण्यासाठी आले होते. आईला पडलेले स्वप्न होतं, ते 8 ज्ञानी विद्वान स्वप्न पारंगत लोक होते ना, त्या 8 लोकांनी सांगितलं होतं सिद्धार्थ गौतम एकतर चक्रवर्ती सम्राट होतील नाहीतर बुद्ध बनतील. तर त्या 8 पैकी 7 जणांनी दुहेरी भविष्यवाणी केली होती, पण एक सगळ्यात लहाने होते, ते म्हण नाही नाही, या स्वप्नावरून मला कळतं की सिद्धार्थ गौतम जे बाळ जन्माला येणार आहे ते सम्यक संबुद्धच होईल, कारण हे स्वप्न असं सांगतं. आणि म्हणून ते जे काही 5 जण होते, ते 8 होते ना, त्या 8 पैकी सर्वात लहान कौंडिण्य होते. पण जेव्हा सिद्धार्थ गौतम 29 वर्षाचे झाले, महाभिनिष्क्रमण केलं, तर ते सगळ्यात लहान जे होते पंडित, हे भविष्यवाणी करणारे स्वप्न पारंगत होते, ते आता म्हातारे झाले, त्याचंच नाव कौंडिण्य होतं. तर त्या कौंडिण्य जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी महाभिनिष्क्रमण केलं तेव्हा ते म्हणाले की माझी भविष्यवाणी खरी होणार, हे बोधिसत्व बुद्ध म्हणणार. म्हणून ते बाकीच्या 7 ब्राह्मणाकडे गेले होते आणि त्यांना विचारलं होतं की आपण जाऊ यांची सेवा करायला. तर ते 2-3 जण मेले होते, त्यांच्या पोरांना म्हणे की तुमच्या बापांनी मी भविष्यवाणी केली ह्या राजाशुद्धनाच्या पुत्राची, आता ते जंगलात गेलेत, ग्रह त्यागलाय, तर बुद्ध बनतील, चला पहिला आपण बुद्धाला पाहू, चला आपण बुद्धाला पहिला ऐकू, चला आपण बुद्धाची सेवा करू. पण बाकी मात्र 2-3 तयार झाले नाही, पण 4 तयार झाले होते, तेच 5 होते. ते त्या 5 जणांनी खूप सेवा केली, 5 जणांनी खूप सेवा करून जेव्हा सिद्धार्थ गौतम भिक्षा मागण्यासाठी गेले, त्यांनी पोटपाठी एक होईन एवढं कठोर तपश्चर्या केली, त्यांना काहीही प्राप्त झालं नाही, कामनेचा एक अंशसुद्धा कमी झालेला नाही. आणि जेव्हा त्यांनी भिक्षा मागणं सुरू केली तेव्हा ते 5 जण नाराज होऊन त्यांच्यापासून गेले होते. नाराज होऊन गेले, सिद्धार्थ गौतम पुढे चालत गेले. मग तुम्हाला माहीत आहे की निरंजना नदीच्या काठी एक सेनानी नगर आहे, तिथं एका श्रेष्ठीची पुत्री जी सुजाता होती, त्या सुजाताचा एक वर होता आणि तिने नंतर सिद्धार्थ गौतमाला खीर दिल्याचं वर्णन आपल्याला माहीत आहे. ते खीर पिऊन सत्यक्रिया करून जेव्हा ते पिंपळ वृक्षाखाली बसले, जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी बसले आणि 3 प्रहरामध्ये 3 अंगांनी मिळून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि ते बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर मग त्यांना आठवलं की माझं हे बुद्धत्व समजण्याजोगं कोण आहे, हे कोणाला कळू शकतं. तर मग त्यांना समजलं की आलार कालामन उद्धक रामपुत्त हे दोघं विद्वान आहेत, ते माझे गुरु राहिलेले आहेत, पण मी त्यांना सांगतो पण बुद्धत्वामध्ये 10 बल प्राप्त होतात. बुद्धत्व बुद्ध झाल्यानंतर 10 बल प्राप्त होतात, अगोदर बोधिसत्वालाच असतात ते प्राप्त. 10 बलापैकी एक बल असतं की पृथ्वीवरल्या सगळ्या सत्वांच्या चित्तात काय सुरू आहे ते क्षणार्धात पाहू शकतात. आणि जर त्यांना असं वाटलं की तिथं गेल्याने त्यांना काहीतरी लाभ होणार आहे तर ते हे एखाद्या बलवान माणसानं आपला बाहू जसं झटक्यात असा पुढं करावा किंवा आपल्या डोळ्याची पापणी पटकन लावावी तेवढ्या कमी वेळात ते तिथं प्रगट होतात. हे बुद्धत्वाच्या बोधीचं 10 बलापैकी एक बल आहे, 10 बलापैकी एक बल आहे. आणि त्यांना जर असं वाटलं की पृथ्वीवर एकदाच 10,000 लोकांना फायदा होणार आहे, माझ्या प्रवचनाचा 10,000 लोकांना फायदा होणार आहे असं जर त्यांना वाटलं आणि ते 10,000 लोक जर 10,000 ठिकाणी असले तर बुद्ध त्या 10,000 ठिकाणी सुद्धा जातात, 10,000 लोकांना बी दिसतात, प्रत्येकात दिसतात, प्रत्येकाच्या पुढे बुद्ध दिसतात आणि त्या प्रत्येकाला बी वेगळ्या वेगळा उपदेश करतात. हे 10 बलापैकी एक बल असते बुद्धाचं, बुद्ध काही साधारण चीज नाही. अनेक लोकांना शंका वाटून की असं कसं काही शक्य आहे, तर तुमच्या टीव्ह्या पाहिले ना, 10,000 टीव्ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात आणि त्याच्यावर वेगवेगळे चॅनल असतात, ऐका नाही, पण चालताना ते एकाच जाऊन चालतात, त्याचे टावर असतात. तर म्हणून जसं टीव्ह्यावर वेगवेगळे प्रोग्राम असतात आणि वेगवेगळा टीव्ही आहे, पण सगळ्यांना म्हणताना टीव्हीच म्हणतात, तसं बुद्धाचं बुद्धत्व असं असतं की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं बोधी ज्ञान प्रगट करून पुढच्याला दुःखमुक्त करू शकतात.
किंवा मार्ग सांगू शकतात. म्हणून उपासक उपासिकेने त्यानंतर लक्षात आलं की आपण हे सांगाव कोणाला. मग त्यांच्या लक्षात आलं की ते पाच जण आहेत, जरी नाराज होऊन गेलेत पण ते आहेत, ते सिलवान आहेत, ते शेवाभावी आहेत, ते मेघरावी आहेत, आणि एवढंच नाही तर हुशार ज्ञानी आहेत, प्रज्ञावान आहेत. हां, माझं हे ज्ञान प्रज्ञावान लोकांना समजन तर ते समजू शकतात. मग त्यांनी पाहिलं ते कुठं आहेत, कारण अल्लार कालामुद्दक रामपुत्र तर मरण पावले, बोधिनेत्रांनी त्यांनी पाहिलं तारे दोघं बी मरण पावले, अशा ठिकाणी उत्पन्न झाले की जिचं विपासना शिकवण्यासाठी त्यांना शरीरच नाही आहे, ते रूप रूप कायमध्येच आहेत, अशा लोकात उत्पन्न झालेत ध्यानाचे धनी असल्यामुळं. आणि म्हणून मग ते इकडं वाराणसीकडं आले. मृगदायवनामध्ये पाच जण होते आणि त्या पाच जणाकडं आल्यानंतर त्या पाच जणाला जो उपदेश दिला तो शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की ते त्या पाच जणाला बुद्धाने काय सांगितलं. तर ते बुद्ध जेव्हा तिकडं आले त्यांनी ठरवलं होतं की आदरातिथ्य करायचं नाही, पण भगवंताचं त्यांनी आदरातिथ्य केलं, बसले. त्यांना असं वाटलं की भ्रष्ट झालेले सिद्धार्थ आहे, त्यांना काय माहिती आहे बुद्ध झालेत म्हणून. पण जेव्हा त्यांची ती कांती किंवा त्यांचं बुद्धत्व झाल्यानंतरचं जे रूप आहे तर ते पाहूनच त्यांना असं वाटलं की निश्चितच यांना कुठला ना कुठला लाभ झालेला आहे. आणि मग तेव्हा ते त्यांना आयुष्यमान आयुष्यमान म्हणू लागले. तेव्हा भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्यांना म्हणाले, हे आयुष्यमानांनो, तुम्ही मला आता आयुष्यमान म्हणू नका, कारण मी आता आयुष्यमान राहिलेलं नाही आहे. तर तेव्हा मग त्यांना खरं वाटत नव्हतं ती पहिल्यांदा गोष्ट. मग ते म्हणाले की या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी कधीतरी खोटं बोलताना तुम्ही मला बघितलं का? तर ते म्हणाले, नाही. मग मी आज का खोटं बोलेन? आणि मग त्यांनी विनंती केली. विनंती केल्यानंतर भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश देण्याचं ठरवलं. आणि तो धम्मोपदेश भगवान बुद्धाचा पहिला उपदेश म्हणून जगात प्रसिद्ध आहे, धम्मचक्र प्रवर्तनाय. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन केलं भगवंतांनी. तर त्या पाच पंचवर्गीय त्या परिवर्जकांना भगवंतांनी जो पहिला उपदेश केला तर त्या उपदेशामध्ये त्यांना सांगणं सुरू केलं भगवंतांनी. हे आपण म्हणतो ना, एवंग मे सूतंग एकंग समयंग भगवा वाराणसीयंग विहरती. भगवान बुद्ध वाराणसीमध्ये विहार करत होते. तर जसं ते पाच जणांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय 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 लाभ झाला, चर्चा झाल्या अगोदर त्यांच्यात, बऱ्याच वेळ चर्चा झाल्या. चर्चा झाल्यानंतर मग भगवंतांनी त्यांना मार्ग सांगितला की हे परिवर्जकांनो, पुढं त्यांना भिक्षू बनवलं. म्हणजे हे भिक्षूंनो, मी या संसारामध्ये बघतो तर मला या संसारामध्ये दोन मार्ग दिसतात. पंचवग्गी या भिक्खू आमंतेशी द्वेमे भिक्कवे अंता. हे भिक्षूंनो, मला दोन अंत दिसतात या संसाराचे. द्वेमे भिक्कवे अंता पब्बजते नन सेवितब्बा. भिक्षूंनो, दोन संसाराचे अंत आहेत, पण प्रवर्जितांनी ह्या दोन ज्या अंत आहेत त्या दोन अंताचं अनुकरण केलं नाही पाहिजे. किंवा दोन मार्ग आहेत, किंवा लोकांची वागण्याची पद्धती, लोकांची आचरण करण्याची पद्धती, लोकांची जीवन जगण्याची दोन शैली ह्या दोन पद्धतीची आहे, पण प्रवर्जितांनी ह्या दोन्ही मार्गाने जाऊ नये. द्वेमे भिक्कवे अंता पब्ब जिते न सेवितब्बा. मग त्यांनी हात जोडून विचारलं, कतमे द्वे, भगवान कोणते ते दोन आहेत? मग भगवान म्हणतात, यो चायंग कामेसु काम सुखल्लिकानुयोगो हीनो गम्मो पोथु जनिको अनरियो अनत्त संहितो. हा एक मार्ग सांगितला त्यांनी. कोणता? यो चायंग कामेसु काम सुखल्लिकानुयोगो. अरे भिक्षुंनो, या संसारामध्ये मी अशा लोकांना पाहतो की ते सकाळी उठल्यापासून सगळे काम करतात काया वाचा मनाने. तर ते कामाचा हेतू, त्या कामाचं निमित्त कामवासना पूर्ण करण्यासाठीच असतात. कामेसु काम सुखल्लिका अनुयोगो, म्हणजे कामवासनेचं सुख मिळण्यासाठी ते योग करू लागलेत, मेहनत करू लागलेत, परिश्रम करू लागलेत, जसं शेतीचं काम करू लागलेत, नोकरी करू लागलेत, सर्व्हिस करू लागलेत. का? कारण ते शेवटी त्यांना कामवासना पूर्ण करायच्या आहेत म्हणे. तुम्ही बघा, एखाद्या मुलाला बघ विचारा की का रे बाबा तू अभ्यास का करतोस? तो मग तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं. बरं, पास झाल्यावर पुढं काय करायचं? मग मला नोकरी मिळवायची आहे. बरं, नोकरी मिळाल्यावर काय करायचं? मग चांगला पगार येईल. बरं, पगार झाल्यावर काय करायचं? मग चांगलं घर बांधीन. आणि घर बांधल्यावर मग काय करायचं? मग बायको करीन. आणि बायको काय केल्यावर काय करायचं? मग आमच्या ठिकाणी हनुमानला जाईल. ऐका, शेवटी त्याच्यासाठीच आहे सगळ्या खटपटी. ह्या सगळ्या खटपटी ज्या असतात, तुम्ही कोणालाही विचारा, कोणाकडे जा, कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जर या भानगडी विचारल्या तर येऊन टेकते. कुठं येऊन टेकतं? तिथंच त्या गोष्टीत. हे भगवंतांनी बुद्धत्वात पाहिलं आणि म्हणून त्यांना हा मार्ग सांगितला की लोक मेहनत करतात, परिश्रम करतात. जसं गायक आहे, हे पोटात ते आतडे बाहेर पडूस्तोर गाणं म्हणतो, आणि त्याला विचारायचं, बाबा गाणं म्हणून झालं, आता जा घरी. ते म्हणतात, नाही नाही, पैसे द्या, पैसे द्या म्हणतात. मग या पैशातून करशील काय तू? तर शेवटी तेच येतात की भारी कपडे घेईन, अशी अशी कटिंग करीन, तशी तशी कटिंग करीन. मग काय करशील त्या कटिंग करून? मग एखादी पोरगी मला पाहून सुंदर म्हणन आणि मग काय दिवसांना लग्न करेन. आणि लग्न केल्याने काय करशील तू? इकडं ती दुसऱ्या गावाला असं राहा सांगा. नाही नाही नाही, आम्ही सगळंच राहू. सांगा काय, शेवटी काम असणं पूर्ण करायच्यात.
हे सगळं सरळ सरळ गणित आहे म्हणे. त्यात त्या सगळ्या जणांना पटलं की हा मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग कोणता आहे? नाही 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 नाही, या संसारात काय पडलेलं आहे, हे संसार तर सगळं दुःखाचं आहे, लग्न नाही करायचं, काय नाही, जंगलात जायचं, झाडपाला खायचा, संन्यासी बनायचं, आणि संन्यासी बनवून तपश्चर्या करायची, आणि स्वर्गात जन्म घ्यायचा. काहून की इथं या स्त्रिया पेक्षा अप्सरालय चांगले असतात, त्यांचं सौंदर्य लय भारी असते, त्यांना मलमूत्र नाही, त्यांच्या अंगातून घाम भी येत नाही, अशा मुलं भलं ध्यान करायचं, कारण की त्या अप्सरा भेटल्या पाहिजे स्वर्गातल्या. तर म्हणून तो एक मार्ग आहे, आणि तोही मार्ग चुकीचा आहे. त्याला काय म्हणतात? हीनो, म्हणजे हीन मार्ग आहे तो. गम्मो, गवार मार्ग आहे. पोथो जनिको, पृथक जन लोकांचा आहे. अनरियो, म्हणजे अनाडी लोकांचा आहे. अनंत संहित, असंस्कारित लोकांचा आहे. मग त्यांनी विचारलं, भगवान हे दोन्ही मार्ग जर चांगले नाहीत, हे दुसरा बी मार्ग कसा आहे? आत्त खिल मथानु योगो, आत्त म्हणजे स्वतः, खिल म्हणजे खिळा. आपलं जसं एखाद्या भीतीला खिळा ठोकतो, तसं काही काही लोक आपल्या स्वराला शरीरालाच कष्ट देतात, एकाच पायावर उभी राहतात, नाही तर जीभच लांबी करतात, नाही तर जटा लगे भल्या मोठ्या लंब्या. जटा किती? 15 मीटर. सकाळपासून संध्याकाळ लोक जटा धुवायच्या आणि संध्याकाळी वाळवायच्या, आणि हेच मरुस्तूर, एकच काम. त्याच्यातलं उया काढायच्या, नाही तर मग त्या जटा वाळवायच्या. पा हे काम, आत्त किल मथानु योगो, नाही तर अंगावर वाळवून सासू द्यायचं, आणि नंतर त्या वाळवून पुन्हा काढून टाकायचं, नाही तर नख वाढू द्यायचे. हे जे असे काही क्लेश आहेत, शरीराला दंड देण्याचे मार्ग आहेत, साधू संन्यासी तपासव्याचे, तर हे मार्ग कसे आहेत? अत्त खिल मथानु योगो, ते पण कसे आहेत? दुःखो, दुःखाचे आहेत. अनरियो, अनाडी लोकाचे. अनंत संहितो, असंस्कारित लोकाचे आहेत. मग त्या 5 जणांना विचारलं, भगवान माझा कोणता मार्ग आहे की हे दोन्ही सोडून तुम्ही शोधलाय? मग भगवान म्हणतात की यो चायंग भिक्कवे मध्यमा पटिपदा तथा गते न अभिसंबुद्धा चक्षुकरणी ज्ञानकरणी उपसमाय अभिन्याय संबोधाय निब्बानाय संवत्तती. अरे भिक्षुंनो, हे दोन्ही मार्ग सोडलेत, आणि तथागताने मध्यम मार्ग शोधलेला आहे. तो मध्यम मार्ग जो आहे, अयमेव आर्यो अष्टांगिको मग्गो शय्यतिदंग. अरे भिक्षुंनो, तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, आणि तो असा आहे, सम्मा दिठ्ठी सम्मा संकप्पो, सम्मा वाचा सम्मा कम म्हणतो, सम्मा आजीवो सम्मा वायामो, सम्मा सती सम्मा समाधी. आणि मग तो अष्टांगिक मार्ग भगवंतांनी तिथे सांगितला. त्यांना पहिले 4 आर्य सत्य सांगितले. त्या 4 आर्य सत्यामध्ये त्या भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंनो, या संपूर्ण संसारामध्ये दुःख आहे. दुःख आहे तर किती आहे? तर 12 प्रकारचे दुःख आहेत. 12 प्रकारचे दुःख आहे म्हणे. तर पहिलं दुःख आहे जन्म होणंच दुःख. आता बरेच लोक तर बड्डे साजरा करतात आणि ते तर खूप खुशी मनवतात, पेढे वाटतात, पुरी जलमले तर जिलाबी वाटतात. काही काही लोक आता म्हणतात ना, मला पण एका माणसाचा फोन आला म्हणे, भंतेजी वंदा मी. म्हटलं सुखी व्हा म्हणे. भंतेजी आपल्याला जिलाबी झाली म्हणे. म्हटलं जिलाबी झाली? असं कशी झाली म्हणलं? तर आता मुलगी झाली सांगाव ना. तर म्हणे नाही आपल्याला जिलाबी झाली म्हणे. तर म्हटलं तुम्हाला झाली का कोणाला? तर नाही म्हणे माझ्या पत्नीला झाली. म्हणलं मग तुमच्या पत्नीने काय मैदा खाल्ला होता का काय? म्हणलं जिलाबी झाली. तर आता त्याला त्याला काय म्हणायचं ते मला कळलं. त्याला म्हणायचं होतं पोरगी झाली म्हणून. काही काही लोक आम्हाला फोन करतात, म्हणतात भंतीजी आम्हाला पेडा झाला. पेडा झाला? पेडा कसं काय होईल? म्हटलं मुलगा झाला. त्या मुलगा सांगू वाटत नाही त्यांना. मुलगा आता मुलगा सांगा ना मुलगा झाला म्हणून. तर पेडा झाला म्हणतात. तर ही खुशीची गोष्ट आहे त्यांना असं वाटतं. अरे बाबा, बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत. बुद्ध हे तथागत आहेत. तथ्य जगात सर्वात अगोदर घेऊन येतात. तथागत म्हणतात की जन्म होणं दुःख आहे. इकडे खुश कोण झालंय? मम्मी झाली, पप्पा झाली, हे सगळे खुश झालेत. पण जे जन्माला येणारे बाळ आहे त्याला दुःख आहे, कारण ते गर्भाशयात 9 महिने 9 दिवस पडलेलं आहे. तर असं पडून राहावं लागतं तिथं दोन्ही हाते करून. तिथं आत मनासारखे पाय हलवता येत नाही, मनासारखे हात हलवता येत नाही, मनासारखं खायला भेटत नाही, मनासारखे टी व्ही पाहायला भेटत नाही. तिथं काय ग्राउंड नाही क्रिकेटसारखं. तिथं आजूबाजूला असं काही परफ्यूम नाही, सेंट नाही. तिथं असं काही सुगंधी द्रव्य नाहीत, किंवा तिथं फुलानं सजवलेलं नाही असं सुंदर एशी बिशी लावलेलं नाही तिथं की गरमी व्हायला लागली म्हणून पंखा सुरू करा. इथं पंखे बंद होत्या बरं, बघा बरं कसं होतं आपल्याला. आपण कोणी थांबत नाही इथं. पण तिथं 1-2 दिवस नाही, 9 महिने 9 दिवस पडून राहावं लागतं. जसं की बाहेर गटराच्या बाजूला जर बसवलं ना आपल्याला, तर गटराच्या बाजूला बसू का? काही नाही, तिथं मलमूत्रच असतं. मलमूत्र असताना बिलकुल त्याच्यामध्ये पडून राहावं लागतं. मग आता एवढ्या संकटात जो व्यक्ती असतो तो बाहेर येताक्षणी हसत यायला पाहिजे ना. जसं एखाद जेलात कैदी असेल, जेलातला कैदी सुटल्यावर तो हसतो करडतो हसतो, तसं या पोटातलं बाळ बाहेर आलं हसायला पाहिजे ना त्यानं. पण नाही हसत, बाहेर आल्याबरोबर काय करते? कवा 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 करते, म्हणजे विचारतंय की या दुःखातून मी मुक्त होईन कवा कवा. त्याची मम्मी म्हणते की पप्पा आलेत, पप्पा आलेत, आत्या आली. आत्या म्हणते राव दे तिकडे मम्मी पप्पा, मला पहिलं सांग मी या दुःखातून मुक्त होईन कवा कवा. आत्यालेच माहीत नाही कवा. आता इथून पुढे तुम्ही सांगायचं की जेव्हा 4 आर्य सत्याला जाणशीन तवा 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 म्हणायचं, कारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही दुःखातून मुक्त माणूस 4 आर्य सत्याला जाणलं. आणि 4 आर्य सत्याला सुद्धा कसं जाणावं लागतंय?
चार आले सत्याला सुद्धा बारा अंगांनी जाणावं लागतंय, बारा अंगांनी. तर म्हणून बुद्ध म्हणतात की हे जन्म होणं दुःख आहे, कारण ते लेकरू रडतंय कवा कवा, कारण आईच्या गर्भाशयात असतंय तेव्हा त्याला श्वास घेण्याची गरज नसते, त्याचे फेफडे बंद असतात. आईच्या बिंबीच्या नाळातून त्याचं बिंबीच्या नाळात भोजन असतंय, आईच्या हृदयाला त्याचं हृदय जोडलं असतंय, आईच्या माईंडला त्याचं माईंड जोडलं असतंय. म्हणून आईच्या माईंडचे स्पंदन, त्याचे स्पंदन, आईच्या हृदयाचे ठोके, त्याच्या हृदयाचे ठोके, हे समान पद्धतीनं चालतात आणि म्हणून ते आईशी कनेक्ट असतंय. पण जसंही ते बाहेर येत आहे तर बाहेर आल्याबरोबर पहिल्यांदा त्याचे फेफडे ओपन होतात, म्हणजे हे फुफ्फुसं ओपन होतात, तर पहिल्यांदा त्यांना ऑक्सिजन लागतो. म्हणून ते पहिल्यांदाच ऑक्सिजन घेण्यासाठी पाहिजे म्हणून ऑक्सिजनसाठी रडतं ते पहिल्यांदा. सुरुवातीतून दुःख होते पाहिजे, आणि मग तिथून पुढं मग दूध पाहिजे, मग मोठं झालं की मग चपाती पाहिजे, मग हे पाहिजे ते पाहिजे, आणि मग पोरगी जर असेल तर मग मेकअप पाहिजे ते पाहिजे, नाही तर मेकअप नसेल तर किती रडतात बाया पायावर, आहे का नाही, म्हणे मंगळसूत्र पाहिजे, दागिने पाहिजे, ते नसेल तर किती पाया पडतात, किती रडतात, आहे का नाही. तर हे सगळं जीवन दुःखाचं आहे. म्हणून बुद्ध म्हणतात जन्म होणंच दुःख आहे. पुढं म्हणतात म्हातारं होणं दुःख, रोग होणं दुःख, मरून जाणं दुःख. आपल्या मनासारखं जे जे लोक आहेत मनाच्या विरोधात ते लोक समोर आले त्याचं दुःख, जे आवडत नाही ते 36 आकड्याचे संगती आले दुःख, आणि जे आपल्याला खूप प्रिय आहेत ते निघून गेले दुःख. संक्षिप्त मनासारख्या इच्छा पूर्ण नाही झाली त्याचं दुःख. संक्षिप्तमध्ये जर विचार केला तर 5 उपादान स्कंदाचं दुःख, म्हणजे अग्नी वायू जल पृथ्वी आणि मन, हे 5 आणि 7 5 12 12 अंगाचे दुःख भगवान बुद्धाने शोधून काढले. आणि या 12 प्रकारचे दुःख का होतात तर त्याचे कारण आहेत 3, तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. मग त्यांनी पाहिलं की 12 प्रकारचे दुःख आहेत, त्या 12 प्रकारच्या दुःखाचे 3 कारणं आहेत, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. आणि या 12 प्रकारच्या तृष्णा दुःखाला निर्माण करणाऱ्या ह्या 3 प्रकारच्या तृष्णा याचं निवारण होऊ शकण्याचा एक मार्ग आहे, तो त्याचं निवारण त्याला निब्बाण म्हणतात. चागो पटिनी सगो मुत्ती अनालयो हे तिसरं सत्य त्यांनी पाहिलं. आणि हे तिसरं सत्य पाहिल्यानंतर मग त्यांना कळलं की अरे हे तर मी आता दुःख कमी केले, पण डोळे उघडले की पुन्हा रूप पाहिलं की दुःख बनू लागले, कानाने शब्द ऐकले पुन्हा बनू लागले, नाकानं गंध घेतला की पुन्हा, कारण दुर्गंध आला तर माणूस लगेच द्वेष करतो ना, सुगंध आला की पाहत राहतो केवढ्यात घेतला परफ्यूम, बापरे काय भारी परफ्यूम तुमचा, आणि कुठून घेतला शेंट, असं लोभ उत्पन्न होतो ना. जेवायला बसलं आणि चांगलं टेस्ट असलं तर आपण पुन्हा म्हणतो आणखी वाढा, आणि टेस्ट नसले की नको 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 म्हणतो, आहे का नाही, लगेच द्वेष उत्पन्न होतो, आहे का नाही, नको 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 म्हणतो, बस 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 बस, आहे का नाही, काही बहाने सांगतो मग आपण भाई, नाही मग पोटच फोगलं भाई, मला 2 दिवसापासून असं कसं तरी होऊ लागलं, नको टाकू म्हणतात, आहे का नाही. आणि जर आवडलं ना तर मग आपण पुन्हा पुन्हा पाहतो चांगली भाजी झाली ना, म्हणजे शेजाऱ्यांनी म्हणलं पाहिजे की बाई यायला बिवाडा, यायला बिवाडा, आहे का नाही, असं वाटतंय. तर हे जीवनाचं खाण्यापिण्याचं ह्या 6 इंद्रियाचं जे लक्षण आहेत ते सगळे सगळे दुःखाकडे घेऊन जाणारे, लोभाकडे घेऊन जाणारे, मोहाकडे घेऊन जाणार आहेत. म्हणून बुद्ध भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की हा मार्ग आहे, आणि ह्या मार्गावर जर इलाज कोणता असेल तर अष्टांगिक मार्ग आहे. आणि अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. जर आपल्याला ह्या सगळ्या 12 प्रकारच्या दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर 3 प्रकारच्या तृष्णाला आपल्याला नष्ट करावं लागेल. या 3 प्रकारच्या तृष्णा नष्ट करायच्या जर असतील तर तुम्हाला 1 प्रकारच्या निर्वाणावर श्रद्धा उत्पन्न करावं लागेल. 1 प्रकारच्या निर्वाण जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर 8 गुणांनी परिपूर्ण असलेला हा अष्टांगिक मार्गावर तुम्हाला आरूढ व्हावं लागेल. मग आता आरूढ कसं व्हायचं, तर सकाळी झोपातून उठल्याबरोबर तेव्हापासूनच डोळे उघडले तर तेव्हाच म्हणायचे की मी डोळे उघडलेत. तर हे अष्टांगिक मार्गापैकी कोणतं अंग आहे डोळे उघडण्याचं, तर आता सम्यक दृष्टी, तर तुमची डोळे उघडण्याची दृष्टी ही सम्यक असली पाहिजे. आता तुम्हाला बोलायचंय, बोलायचं तर तुमची वाणी सम्यक असली पाहिजे. हे अष्टांगिक मार्गाचं जीवन जगावं लागते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत 24 घंटे. नाही तर अष्टांगिक मार्ग असे सांगणारे तर खूप लोक आहेत, लोक तर भाषणं तर खूप देतात की अष्टांगिक मार्ग द्यायचं, पाठ तर खूप आहे पण घरी गेल्यावर बायको संग मान नाही द्यायचं. आ सांगणार काय आहे, 4 आरे सत्य कोणालाही सांगता येतात, पण 4 आरे सत्य सांगितल्यानं नाही. 4 आरे सत्य हे 12 अंगांनी समजावं लागतात. एवंग ती परिवर्तंग द्वादशाकारंग यथाभूतंग ज्ञानदस्सनंग न सुविशुद्धंग आवोसी. जोपर्यंत मला हे 4 आरे सत्य 12 अंगांनी समजले नाही तोपर्यंत हे भिक्षुंनो मी दावा केला नाही की मी बुद्ध झालो. पण ज्या दिवशी एवंग ती परिवर्तंग द्वादशाकारंग यथाभूतंग ज्ञानदस्सनंग सुविशुद्धंग आवोसी, जेव्हा मला हे 4 आरे सत्य 12 अंगांनी समजले तेव्हा मी दावा केला की मी बुद्ध झालो. म्हणून हे 4 आरे सत्य 12 अंगांनी समजावं लागतात, आणि ते बी अनुभूतीच्या बळावर जाणावं लागतात, आणि तेव्हाच मग मनुष्य सर्वतापन्न होतो. आणि बाबासाहेबांनी रतन सूत्रामध्ये ते घेतलं, ये आर्य सच्चाने विभावयंती, म्हणजे ह्या 4 आरे सत्याला गंभीरपणेनं, जो कोणी गंभीर प्रज्ञेनं सुदेशिताने तो जाणतो,
नते भवंग आठमंग आदियंती तर त्याचा आठवा जन्म होत नाही म्हणजे तो स्वरतापन होतो जे की आपल्या भंतेजीने अगोदर स्वरतापन होण्याची सुद्धा तीन गोष्टी नष्ट केल्यानंतर त्याला कसा प्राप्त होता सांगितलं आणि म्हणून उपासक उपासिका करणं हा विषय थोडासा मोठा आहे मी एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगितलं जेव्हा कधी नंतर आणखी वेळ भेटला तर सविस्तर पद्धतीने याच्यावर खूप गहिराईमध्ये सविस्तर बनवून सांगत मी ऑनलाईनला येत होतो तेव्हा 32 पद्धतीनं प्रतीत समुत्पाद सिद्धांत फोडून सांगितलेला आहे 12 अंगांनी चारारी सत्य फोडून सांगितले पण ते प्रवचन 3-3, 4-4 घंट्याचे आहेत तिथं त्यामुळे अनेक लोकांपर्यंत व्हायरल झालेले नाही आहेत तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला भगवान बुद्धाचा प्रथम उपदेश जो काय आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र तो सविस्तर पद्धतीनं तुम्हाला तो आकलन केला जाईल आणि निश्चित स्वरूपात कळेल तर आजच्या क्षणी जास्त न हे करता हे एवढा उपदेश देण्याचे एकमेव कारण की येणारं बाळ हे सत्य जाणावं आणि अशा पवित्र भूमीमध्ये थायलंडमध्ये राहतात तर ऑटोमॅटिकच ते वातावरण तसं आहे तिथं पवित्र अरहंताच्या पण आस्ती आहेत तिथं आणि अशा भूमीमध्ये राहत असताना इथे येऊनसुद्धा भिक्खू संघाला बोलून कुशीत असतानाच ज्यांना शिवरदान देण्याची संधी प्राप्त होते कुशीत असतानाच ज्याला बुद्ध धम्म संघाला शरण जाण्याची संधी प्राप्त होते तर बोधी राजकुमारासारखे महापुण्य असतात त्यांना ती संधी प्राप्त होते म्हणून ताई यांच्या बाळावर सुद्धा हे सुसंस्कार पडो तुम्हाला सुद्धा चारारी सत्याचं आकलन हो आणि चारारी सत्याचं आकलन होऊन आपलं जीवन तुम्ही समृद्धीकडे घेऊन जाओ म्हणून प्रज्ञा शील समाधी हे चार अष्टांगिक मार्गाचं जीवन आहे ते तुम्ही जगा आणि प्रज्ञा म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक सांगतो आणि नंतर प्रवचन समाप्त करतो प्रज्ञा समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो प्रज्ञा म्हणजे काय अनेक लोकांना प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे काय कळत नाही प्रज्ञा म्हणजे शहाणपण प्रज्ञा म्हणजे प्रकाश प्रज्ञा म्हणजे जसं अंधारातली वस्तू लाईट न दिसते तशा प्रकारचा लाईट प्रज्ञा म्हणजे हुशारी प्रज्ञा म्हणजे चांगलं काय वाईट काय हिताचं काय अहिताचं काय भल्याचं काय अभल्याचं काय काय केल्याने आपल्याला आता दुःख येईन आणि पुढे बी दुःख येईन काय केल्याने आपल्याला आता सुख येईन पुढे सुख येईन हे ज्या मनाला कळतंय त्या मनाचं नाव आहे प्रज्ञा आता असं कोणाच्या पुरीचं बी नाव आहे प्रज्ञा ती वेगळी गोष्ट आहे अनेक पुरीचे बी नाव येत ना प्रज्ञा समजा तर हिथली प्रज्ञा कोणती प्रज्ञा म्हणजे अविद्येतून बाहेर पडण्याचा योग्य प्रकारे मार्ग माहीत असणं आणि त्याच्यावर चालण्याची श्रद्धा उत्पन्न होऊन चालल्यानंतर आपण कुठपर्यंत गेलो आणि आणखी किती बाकी राहिले हे ज्या मनाला कळतंय त्याचं नाव आहे प्रज्ञा हे त्याचं नाव आहे प्रज्ञा आता आणखी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रज्ञावान करून टाकतो आता इथं बसल्या बसल्यात प्रज्ञावान अवघ्या 10-20 सेकंदात तुम्हाला प्रज्ञावान करतो इथं बसल्या बसल्यात पण पुढे जीवनभर प्रज्ञावान राहणं हे तुमचं काम आहे तर बघा मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो तुम्ही जसं उत्तर द्या त्या तसं उत्तर द्या समजा एखादा व्यक्ती तुमच्या घरी आला तुम्हाला मस्त दोन्ही हात जोडून कमरातून खाली वाकून असा जेबीम घातला पुन्हा गुडघ्यावर बसून हातात एक पत्रिका घेऊन तुम्हाला दिली आणि म्हटला की आमच्या ह्या कार्यक्रमाला या तर त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे सांगा हा गेलं पाहिजे असं किती जणांचं मत हातवर करा गेलं पाहिजे आहे का नाही आता तुम्ही पुन्हा एकदा बघा तो बिचारा हात जोडलेत नम्रपणे असा आलाय तुमच्याकडे गुडघ्यावर बसलाय जे बी म्हणलाय आणि म्हटलाय की ह्या कार्यक्रमाला या तर त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे असा मी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही उत्तर दिलं की हो गेलं पाहिजे पण तो कार्यक्रम आहे कंदुरीचा बकरा कापतात ना ते कापायचा आता सांगा गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे हा आता गेलं पाहिजे की नाही मग तुम्ही अगोदर कसं काय उत्तर दिलं पटकन की हो गेलं पाहिजे म्हणून कारण तुम्ही प्रज्ञेचा वापर नाही केला ना अगोदर समजलं तुम्हाला तुम्ही अगोदर काय केलं दयाचा वापर केला तुम्ही एवढंच पाहिलं की त्यानं बाई हात जोडलेत गुडघ्यावर बसलाय मग गेलं पाहिजे पण तुम्ही हे पाहिलंच नाही ना की पुढे हा कार्यक्रम कोणता आहे म्हणून हा कार्यक्रम कशाचा आहे तुम्ही फक्त एवढंच पाहिलं की त्याचा हावभाव चांगला आहे त्या गुडघा बसला नम्र त्यांचे जेबीम घातलाय पण चला तर तुम्ही हे विचार केलाच नाही की हा कार्यक्रम कशाचा आहे आता मी तुम्हाला पुन्हा विचारतो एखादा माणूस तुमच्या घरी आला रथ घेऊन आला जेबीम घातला आणि तुम्हाला म्हणला कार्यक्रमाला चला आता गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे विचार केला पाहिजे याला म्हणतात प्रज्ञा समजलं तुम्हाला प्रज्ञा कळली की तुम्हाला तर कोणतंही काम करायचं असेल पाऊल जरी टाकायचं असेल बोलायचं जरी असेल शरीरानं कर्म करायचं असेल मनात विचार जरी आला असेल तर पहिलं पाहायचं की यानं माझं भलं होणार आहे का नुकसान होणार आहे दुसऱ्याचं भलं होणार आहे का नुकसान होणार आहे हे जे मन डेव्हलपतं हे जे तुम्ही आता मन केलं ना याला डेव्हलप करत जा त्याचं नाव प्रज्ञा आहे प्रज्ञा म्हणजे पाहिलं पाहिजे नेमकं की योग्य काय अयोग्य काय अगोदर तुम्ही पटकन दयेनं उत्तर देऊन टाकलं पण नंतर तुम्ही दुसऱ्यांदा विचार केलं पहिलं पाहिलं पाहिजे हा कार्यक्रम कशाचा आहे की त्यांना आपलं दुसऱ्याचा हित होईल का तर एवढंच तुम्हाला सांगतो प्रज्ञावान बना आपलं मंगल करून घ्या ठीक आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांच्या जीवनामध्ये सुख संपदा प्राप्त हो.